मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत लोकोस अपडेट लोकोस ॲपमध्ये अप एक अपडेशन आलेलं आहे आणि हे अपडेशन फार महत्त्वाचं आहे यासाठी तुम्हाला प्लेस्टोरवर जायचं आहे लोकोस असं टाईप करायचं आहे आणि लोकोस या नावावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे अपडेशन उपलब्ध होईल अपडेशन उपलब्ध होताच आपल्याला ॲप अप अपडेट करायचं आहे त्यानंतर ॲप अप हे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होणार आहे अपडेट होणार आहे ॲप अपडेट झाल्याच्या आप 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 नंतर आपल्याला ॲप ओपन करायचं आहे ॲप ओपन झाल्यानंतर अशी स्क्रीन दिसेल तर यासाठी आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं आहे आपला पिन टाकायचा आहे ॲप चालू होणार आहे त्यानंतर आपल्याला मास्टर डाटा कम्प्लीट करून घ्यायचा आहे मास्टर डाटा कम्प्लीट केल्यामुळं आपला जो डाटा आहे तो डाटा व्यवस्थित होणार आहे त्यानंतर आपला पासवर्ड टाकायचा आहे आणि आपला यूजर ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे ते झाल्याच्या मास्टर डाटावर पर परत क्लिक करायचं आहे आपला मास्टर डाटा अपडेट होणार आहे त्यानंतर पहा हे नवीन महत्वाचं जे ॲप अपडेट आलेलं आहे हे अपडेट काय आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत हे जे नवीन अपडेशन आलेलं आहे यामध्ये पाहू शकता तुम्ही दोन पॉईंट एक पॉईंट सत्तावीस हे नवीन अपडेशन आहे यामध्ये आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल ॲप लॉग इन केल्याच्या नंतर आपलं डायरेक्ट पिन टाकला की ॲप चालू होत होतं पण आता पिन टाकल्याच्या नंतर हे दोन नवीन ऑप्शन आलेले आहेत या ठिकाणी पहा जॉईन आणि लॉग इन आणि जॉईन नावचं बटन आलेलं आहे तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स येणार आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला जॉईन नाववर क्लिक करायचं आहे आणि लोकोस ॲपमध्ये जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला एका मिटिंगमध्ये जॉईन करून घेण्यात येणार आहे ही जी मिटिंग राहणार आहे ती सोमवार ते शुक्रवार बारा ते दीड वाजेच्या दरम्यान ही झूम मिटिंग राहणार आहे या वेळेमध्ये लोकोस ॲप संदर्भात कोणतेही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर डायरेक्ट तुम्ही जॉईन नाववर क्लिक करून जॉईन होऊ शकता यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये झूम मिटिंग नावाचं एक ॲप डाउनलोड केलेलं पाहिजे झूम ॲपवर मिटिंग कशी जॉईन करायची कशा पद्धतीनं ॲप वापरायचं याची संपूर्ण माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे तो पण तुम्ही पाहू शकता जॉईन नाववर क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं आपल्याला मीटिंग जॉईन करायची आहे या ठिकाणी कॅमेऱ्यासारखा ऑप्शन आहे ऑडिओ आहे हे दोन बटन तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्याला ऑन करून तुम्ही मिटिंगमध्ये तुमचे प्रश्न मांडू शकता व्हिडिओसारखं बटन आहे यावर क्लिक करून तुमचा व्हिडिओ त्यांना दिसणार आहे बाजूला पार्टिसिपंटचा आकडा आहे या मिटिंगमध्ये किती लोक जॉईन आहेत ते दिसणार आहे चॅटबॉक्सचा ऑप्शन आहे यामध्ये तुम्ही तुमचा मॅसेज टाईप करून टाकू शकता त्याच्या बाजूला शेअरचा ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईलची स्क्रीन शेअर करून तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम ॲप लॉग इन करून डायरेक्ट त्यांना दाखवू शकता स्क्रीन शेअरवर क्लिक केल्यावर वेगवेगळे ऑप्शन असे ओपन होणार आहेत तर तुम्हाला स्क्रीनवर क्लिक करायचं आहे आणि तुमची स्क्रीन ही डायरेक्ट त्या ठिकाणी मीटिंगला तुमची शेअर होणार आहे त्यानंतर तुम्ही मिटिंगमध्ये अशा पद्धतीनं जॉईन होणार आहात आणि तुमची स्क्रीन शेअर होणार आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईल तुमच्या ॲपचे प्रॉब्लेम्स मिटिंगमध्ये मांडू शकणार आहात या ठिकाणी पहा दुसरं एक ऑडिओ ऑडिओचं बटन आहे या ठिकाणी तुम्ही जर आवाज येत नसेल तर तुम्ही व्यवस्थित करू शकता हे जे स्क्रीनचं बटन आहे वेगवेगळे ऑप्शन आहेत हे लक्ष देऊन पाहायचं आहे तुम्हाला आणि स्क्रीनवरच क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला डायरेक्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचा प्रॉब्लेम शेअर करता येईल आणि प्रॉब्लेम सॉल्व करून घेता येणार आहे त्यामुळं तुमचे लोकोस ॲप संदर्भात ए टू झेड प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत डायरेक्ट हायर ऑथॉरिटी वरिष्ठ अधिकारी तुमचे प्रॉब्लेम्स पाहणार आहेत आणि तुम्हाला याबाबत मदत करणार आहे अशा पद्धतीनं आपले जे काही प्रॉब्लेम्स राहणार आहेत हे प्रॉब्लेम्स वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सॉल्व्ह केल्यामुळं लोकोसमध्ये आता कुठलेही प्रॉब्लेम राहणार नाहीत अदरवाईज काही प्रॉब्लेम नसेल तर आपल्याला डायरेक्ट लॉग इन या बटनवर क्लिक करून लोकोस ॲपमध्ये काम करता येणार आहे अशा पद्धतीनं नवीन आलेला अपडेट आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये अपलोड करायचं आहे अपडेट करून घ्यायचं आहे मास्टर डाटा क्लिक करून आपल्याला काम चालू करता येणार आहे आशा आहे की आपल्याला सदर माहिती समजलेली असेल यापुढे आता लोकोसमध्ये कोणताही प्रॉब्लेम आला तर आपण डायरेक्ट वरिष्ठांशी झूम मीटिंग जॉईन करून प्रॉब्लेम सॉल्व करू शकता या ठिकाणी आपण थांबूया असेच नवनवीन येणारे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला सर्वात अगोदर आलेले अपडेट येत जाईल या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू